कंटाळा आलाय या खोट्या सांत्वनाचा. काढून ठेव मग रिसिव्हर. असू दे, राहू दे. ज्यांना भेटायला यायचं ते येतील ना. हे फोनवरून कशाला असलं? जयराम, हे डबे घे. तू वाढ सर्वांना पाहणं घे जा. बाईसाहेब आणि मृण्मयी ते यांनी तर पाणी सुद्धा घेतलं नाही. बरं बरं, मी बघतो. तू पाहणं घे. आबासाहेब, तुम्ही तरी काहीतरी समजून सांगा ना. मी तर सांगून सांगून थकले. वहिनी वहिनी, किती दिवस असं अन्न माण्या वाचून राहणार आहे? जे व्हायचं ते होऊन गेलं. या गोष्टी आपल्या हातात नसतात वहिनी. फसवलं आबासाहेब, फसवलं यांनी मला. असा काय दुस्वास होता यांना माझ्या बद्दल कि शेवटच्या क्षणी यांनी मला टाळावं. इतके वाईट नव्हते हो वागले मी यांच्याशी. गरिबीतून आम्ही वर आलो. कौशल लहान होता तेव्हा स्वतःच घरही नव्हतं आमच्याकडे. मालक मागे लागला, घर खाली करा म्हणून. पण डगमगले नाहीत. चेहऱ्यावरच हसू कधी मावळलंच नाही त्यांच्या. कुणाचा काडीचाही आधार नव्हता आम्हाला. भाऊजी तर छळालाच टपलेले. पानं वाढलेत. चला चला सगळे आपण थोडं जेवून घेऊया. हा चल कौशल, चल चार घास खाऊन घे आणि मृण्मयीलाही घेऊन जा. नाही, मला भूक नाही. अरे मृण्मयी, चल बाळा आपण थोडं खाऊन घे. जा खाऊन घे, नाटकबाज झाली. कौशल असं नको बोलूस रे. अरे तिची अवस्था जरा समजावून घे.
तुम्हाला काय माहिती नाही आबासाहेब, गोसीच्या निष्पाप चेहऱ्यावर जाऊ नका, मा बनेल आहे ती. तिच्यामुळेच झालंय हे सगळं. पण ती या घरात कुणामुळे आहे कौशल? हेच जर स्वाती या घरात असताना घडलं असतं तर तुम्ही स्वातीला दोष दिला असतात. आबासाहेब, तिच्यामध्ये आणि स्वातीमध्ये खूप फरक आहे. ती वेडी झाली म्हणून सुटली, आता हिला एकदा वेडी करा म्हणजे तुम्ही सगळे सुटाल. अजय, अरे पण तुम्ही सगळे का बोचकारताय तिला? काय पाप केलंय तिनं? तुझ्यावर प्रेम केलं हे? अरे खरं तर तू फसवलंयस तिला. अजय, आणि तू तू काय दिवे लावलेस? दारू पिऊन, जुगार खेळून, अय्याशी करून, त्यामुळे खचले पापा. वर तोंड करून मला बोलतोय कौशल. अरे ही वेळ का आहे असं काढायची एकमेकांची उणी दुणी? नाही का कू, आज निघू देत सगळं बाहेर, म्हणजे बरोबर एकेकाचं पेंट बाहेर पडेल. हे बघा, आता कुणाचं काय चुकलंय हे काढून काही फायदा होणार आहे का? उलट भाऊजींच्या आत्म्याला त्रास मात्र होईल. ते जिवंत असताना त्यांना द्यायचा आहे तितका त्रास सगळ्यांनी देऊन झालाय, आता काय त्रास होणार आहे त्यांना? हो, आणि त्यांना तू आणखी काही त्रास देण्याआधी ते गेले हे एका अर्थी बरंच झालं म्हणायचं. मिठू, ओरडू नकोस. हे बघ, माझ्याही हातून चुका झाल्या मला मान्य आहे, पण मी त्या जाणून बुजून केलेल्या नव्हत्या. तू हे जे काही समजून उमजून आणि ठरवून करती असणार ते स्टॉप दिस. देशमुख साहेब तुला मंत्रीण करणार, लाल दिव्याची गाडी, हार तुरे, सत्कार, आम्ही सगळे मंत्रीण बाईंचे नातेवाईक म्हणून मिरवणार. अगं श्रावणी, असं कॉम्प्रोमाइज करून स्टार व्हायचं होतं तर मलाही होता आलं असत, पण मी नाही झाले कारण मला स्वतःला ते पटलं नाही. म्हणून तर साध्या सरळपणाने हे सगळं या मृणमयीला सांगितलं आणि तिने सगळं पप्पांना सांगितलं. मिठू, तिच्याच मुळे तो चोरीच्या प्रकरणात वाचली होतीस हे विसरलीस? नाही तर पप्पांनी तुला कधीच घराबाहेर काढलं असत. हिनच कौशलला तोडलं यांच्यापासून. इतक्या वर्षात दोघांच्या मध्ये काही वादही झाला नव्हता. अलीकडे कौशलचं नावही घेत नव्हते हे. हिनच काही बाई मनात भरवलं असणार त्यांच्या. मामा, पप्पांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण व्हायला मृण्मयी जबाबदार आहेच, पण त्यापेक्षा अजून एक व्यक्ती जबाबदार आहे. कोण? शिशिर. कौशल, तू कितीही भोळा भाबडा बनायचा प्रयत्न केलास ना शिशिर, तरी मी चांगला ओळखू नये तुला. हे बघ कौशल दादा, तू शिशिरवर भलते सलते आरोप करू नकोस. त्या पापा भाईनं मला किडनॅप केलं होतं तेव्हा तूच काय, पप्पा देखील काही करू शकले नव्हते. तेव्हा ह्यानं स्वतःच्या जीवावर उदार होऊन मला वाचवलं होतं. जाऊ दे अजय, हे सर्व आता भरून काही उपयोग नाही आहे. त्याला काय बोलायचं आहे ना ते बोलू दे, मला काही फरक पडत नाही, मला वाईटही वाटणार, बोलू दे त्याला. अरे पण हा तुझ्यावर भलते सलते आरोप करतोय आणि तू निमूटपणे काय ऐकून घेतोयस? आपल्या हॉटेलवर ते फूड पॉइझनिंगचं प्रकरण घेतलं होतं ना, त्यात नाही आपल्या हॉटेलला यानंच बाहेर काढलं होतं, आपण कुठे होतात तेव्हा? आज माझ्याकडे काही पुरावे नाहीयेत म्हणून, पण जेव्हा मला पुरावे मिळतील ना तेव्हा तुझा बुरखा मी फाडला समज. कसले पुरावे हवेत तुला? काय केलं त्यानं? आणि तू तरी निमूटपणे काय ऐकून घेतोयस? अरे बोल ना त्याला. बोलून काय होणार आहे, फक्त शब्दाला शब्द वाढत जाणार हो ना.
आणि ही ती वेळ नव्हे आहे. पप्पा पार्टनर करून घेणार म्हणून हवेत उडायला लागला होतास. मला एका प्रश्नाचं उत्तर दे कौशल. मी पार्टनर झालो नाही याचा तुला आनंद जास्त आहे की काका गेल्याचं दुःख जास्त आहे? नाही, तुझ्या चेहऱ्याकडे बघून तरी वाटतंय की मी पार्टनर झालो नाही याचा आनंद जास्त आहे. हे बघ, चिडू नकोस कौशल. अरे चिडण्याचे, फ्रस्ट्रेट होण्याचे क्षण तुझ्यापेक्षा माझ्या आयुष्यात जास्त आलेत, पण मी कंट्रोल केलं स्वतःला, कारण मला आयुष्यात काय मिळवायचं आहे, काय करायचं आहे हे पक्क ठाऊक होत. आणि अजूनही मी आशा सोडलेली नाहीये. शिशी, कशावरही हक्क सांगण्याची तुझी लायकी नाहीये. हे बघ, मला जास्त बोलायला लावू नकोस. कुणी आणि काय सांगितलं तुला? त्याच्याशी तुला कर्तव्य नाहीये. ठीक आहे, ही गोष्ट आईपर्यंत पोहोचले इथपर्यंत ठीक आहे, पण आणखी कुणापर्यंत गेली तर गाठ माझ्याशी आहे, एवढं लक्षात ठेवा. हा हा प्रकार काय आहे काकू? नाही काही नाही रे. ती कशाला सांगेल स्वतःच्या मुलाबद्दल? मुक्ता, तुझा माझ्यावरही विश्वास नाही? आता माझा कुणावरही विश्वास उरलेला नाहीये. गोड गोड बोलून असहायतेचा आ वाढून चांगला स्वतःचा स्वार्थ साधला असतो. आम्ही मुक्ता गप काय बोलतीये हे तुझं तुला तरी कळतंय? अगं कसला स्वार्थ साधला मी सांग ना. हे गेले तेव्हा मी तर निघाले होते माहेरी जायला. हो, यांनीच तुला थांबवलं. मीच यांना सांगितलं होत की तुला जाऊ देऊ नका म्हणून. खरंय, पण मुक्ता आता आता नाही हो ओझ बनून राहणार. मी 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 खरंच जाणार आहे. अगं शिशिरही आता मोठा झालाय, त्याला जे काही करायचंय ते त्याचं तो स्वतः करेल. मी खरंच जाणार आहे आता. काकू, तू मामाचं बोलणं इतकं काय मनाला लावून घेतेस? हे बघ, तुला तिचा स्वभाव माहितीये ना. मामा, आजपर्यंत मला कळत नव्हतं, पण पप्पांना सगळ्यात जास्त तू छळलेस मामा. तू अजय हो तू. तू आम्हाला पैसे उधळण्याची वाईट सवय लावलीस, श्रीमंतीचा माज आमच्या डोक्यात भिनवलास. आम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत अशी सतत सतत जाणीव करून देत राहिलीस तू आम्हाला. मामा, एन्जॉयमेंटच्या चुकीच्या व्याख्या तूच आमच्या डोक्यात बसवल्यास. होय मामा, आमच्यापैकी कुणालाच तू आमच्या जबाबदारीची जाणीव कधीही करून दिली नाहीस, उलट सतत पप्पांपासून पळण्याच्या पळवाटा शोधायला शिकवलंस. खरं सांगू मामा, तुझ्यात एक आई कधीच जाणवली नाही आम्हाला. तुझं प्रेम करणं कायम सगळं खोटं वाटत आलं आम्हाला. तुम्हा सगळ्यांना काय म्हणायचंय? तुमच्यातले दोष अवगुण, तुमचं अपयश, सगळं काही माझ्यामुळे झालं. अजयला अजयला पैसे उधळायची सवय मी लावली, पण मी त्याला घोड्यावर किंवा मुलींच्या चैनीवर किंवा दारूच्या नशेत चुर्र हो रे बाबा म्हणून नव्हतं सांगितलं. मिठूला मी चोरी करायला सांगितली नव्हती किंवा वाटेल त्या पुरुषांबरोबर वाटेल तसं वागायला मी नव्हतं सांगितलं. आणि श्रावणी
नाही ग, तू मंत्रीण हो आणि मंत्रिणीची आई म्हणून मला मिरवाला मिळू दे म्हणून मी नव्हतं सांगितलं. आणि कौशल, कौशल तुला तुला मी नव्हतं सांगितलं की या अवधाशी लग्न कर म्हणून. अगं मामा, येऊन जाऊन त्या मृण्मयीवर का घसरतेस तू? कारण कारण ही या घरात आल्यापासूनच हे घर तुटायला लागलंय. कधी या घरात कधीच आधी कुरबुरेही झाल्याचं आठवत नाहीये मला. अगं अगं का त्या मृण्मयीला बिचारीला दोष देताय? या सगळ्या योगा योगाच्या गोष्टी असतात नाही का? योगायोग नाही श्यामा, योगायोग नाही, जाणून बुजून केलंही ना सगळं. आपल्या कल्पनेच्याही पलीकडे जाऊन चांगलं प्लॅनिंग केलंही नाही. कौशल्य हरिपूरला पाठवलं तिकडे चुकलं आमचं. बरोबर जाळ्यात अडकवलं हिने त्याला. आत्महत्येचं नाटक काय केलं हिनं? कौशल फसला आणि आणि इथे आल्यावरती यांच्या समोर नाचून यांची सहानुभूती मिळवली. सगळ्यांना तोडलं यांच्यापासून. सगळ्यांना घराच्या बाहेर काढून एकटीला गिळायचं होतं ना सगळं. स्वतःच्या भावालाही आणून बसवणार होती इकडे ती. मामा काहीतरी काय बोलतेस तू? मामा म्हणती ते खरं आहे. आधी माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता, पण मी सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला आणि मला सगळं पटलं. स्वतःच्या चुकांचं खापर तुम्ही तिच्या माथ्यावर का फोडताय? तुला तिच्यामुळे काही भोगायला लागलं नाही ना, म्हणून बोलतेस तू असं? या दरिद्री लोकांना पैशाची एवढी हाव असते ना की कुठल्याही खालच्या थराला जाऊन पोचतात. अगदी नवऱ्याला सोडून सासऱ्याचं लांगूळ चालन करेपर्यंत. मामा प्लीज. बास मामा बास, दिस इज डिस्गस्टिंग. मामा काहीही चुकीचं बोलत नाहीये अजय. अनेकदा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मृण्मयी मृण्मयी अगं का सहन करतेस तू हे सगळं? तथ्य आहे ते आत म्हणून तर ऐकून घेते ती. एरवी कशाला गप्पा बसली असती? मिठू अगं कृतघ्न आहेस तू. संघवी बोलले तेच खरं. शी इज अनलकी फॉर मी. तिला अजिबात माफ करू नकोस. तिच्यामुळेच आपले पप्पा गेले. कौशल हकलून दिला घरातून. मामा प्लीज.